एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की NDA 405 हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीबरोबर असणारे सर्व घटक पक्ष यांना घेऊन 405 जाण्याचा निर्णय हा केंद्रीय नेतृत्वाने केलेला आहे. या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते केंद्रीय नेतृत्व घेत असतं. कार्यकर्त्यांनी मनामध्ये एकदम ठाम निश्चय केलेला आहे की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 45+ जायचं आहे. उमेदवार कोण आहे हे न लक्षात घेता आम्हाला प्रत्येक जागा या महाराष्ट्रामधली 48 जागांपैकी 45+ पर्यंत जायचं आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व असणारे महायुतीतले असणारे घटक पक्ष, आमच्याबरोबर असणारे सर्व मित्रपक्ष हे सर्व कामाला लागलेले आहेत. प्रत्येक जण हा विचार करतो आहे की नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी 45+ होण्यासाठी आमचं मत त्यामधलं योगदान काय. मला खात्री आहे की हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ उजव्या विचारसरणीचा आहे. गेली अनेक वर्ष उजव्या विचारसरणीच्याच दिशेने राहिलेला आहे. त्यामुळे उजवी विचारसरणी ही NDAची आहे. NDAच्या असणाऱ्या विचारसरणीबरोबर हा मतदारसंघ राहील यात काहीच शंका नाही. त्यामुळे चिंता नाही. NDAचा असणारा उमेदवार जिंकणार आहे यात शंका नाही. त्यामुळे आम्हाला खात्री आहे आणि आम्ही सर्वजण प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आम्हाला ती उमेदवारी मिळाली पाहिजे, आम्हाला प्रत्येक जागा मिळाली पाहिजे. स्वाभाविक आहे प्रत्येक जण निवडणुकीची घोषणा होईपर्यंत, उमेदवार घोषित होईपर्यंत त्या सर्व गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत असतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की ती उमेदवारी आम्हालाच मिळाली पाहिजे, आमच्या पक्षाला मिळाली पाहिजे, यात काहीच गैरसमज. परंतु ज्यावेळेला केंद्रीय नेतृत्व एखाद्या गोष्टीचा निर्णय करेल त्यावेळेला आपल्याला माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्राची असणारी कथा आणि परंपरेप्रमाणे महायुतीच्या 45+ दिशेने आम्ही सर्व कार्यकर्ते हे त्या दिशेने जाऊ यात काही शंका नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामधलं असणारं सरकार, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार हे सामान्य माणसाचं सरकार आहे. जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून सातत्याने काम करताना अनेक निर्णय घेत असताना दिसत आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्याच तऱ्हेने काम होत आहे ही याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे या सर्व भागांमध्ये विकासाला चालना दिली गेली पाहिजे. इथे असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरला जास्तीत जास्त निधी मिळाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणून जे जे आवश्यक असणारे जे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे विषय होते, अनेक रस्त्यांची कामं असतील, पुलं असतील किंवा इमारती असतील, अशा अनेक विषयांना खऱ्या अर्थाने निधीची कमतरता गेल्या अनेक वर्षापासून होती आणि म्हणून भरभरीत भरून जो निधी देणं अपेक्षित होतं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जवळजवळ 1235 कोटी रुपयाचा निधी हा रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणि सिंधुदुर्गासाठी 1921 कोटी रुपयाचा निधी हा देण्याचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झालं आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिल्यानंतर त्या त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षपणे उद्घाटन करणं हे शक्य होत नाही आणि त्यामुळे त्या सर्व ठिकाणची उद्घाटनं एकाच ठिकाणाहून आभासी पद्धतीने केली. उद्घाटन आणि उद्घाटनाच्या किंवा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला वेळ देण्यासाठी त्या ठिकाणचे असणारे प्रत्येकजण ती मागणी करत असतात, परंतु आपल्याला सर्व ठिकाणी जाणं हे शक्य होत नसतं आणि त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या वेळेला मी त्या त्या भागांमध्ये जातो त्या त्या ठिकाणची असणारी जी कामं मंजूर केली गेली आहेत त्या ठिकाणी एकाच ठिकाणी बसून त्या ठिकाणी जी जेवढी कामं आपण मंजूर केलेली आहेत सर्व कामांची उद्घाटनं करण्याचा
आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठरवलं आणि त्यामुळेच आज याही भागामध्ये अशाच पद्धतीने आभासी पद्धतीने ही उद्घाटनं ही करण्यात आलेली आहे. मला खात्री आहे या कामांच्या व्यतिरिक्त सुद्धा 1700 जास्त कोटीची हॅमची कामं येणाऱ्या काळामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे. काही कामांच्या टेंडर्स आणि 4-5 दिवसामध्ये ते प्रकाशित होतील. त्यामुळे जवळजवळ या भागांमध्ये जो ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघ ज्याला म्हणतो की जो पूर्वीचा असणारा एकच जिल्हा होता रत्नागिरी जिल्हा म्हणून ज्याला ओळखलं जात होतं, त्याला या संपूर्ण जिल्ह्याला जवळजवळ 5-10,000 कोटी जवळपास निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि त्याची सगळ्याचे उद्घाटन अशा आभासी पद्धतीने केल्यामुळे सर्व ठिकाणी कामांना जलद गतीने गती देण्याचं काम हे करण्यात येतं. पण त्यामुळे त्याचाच भाग म्हणून आज सगळ्या उद्घाटनं झाली. सर्व हॅमची जी कामं आहेत हॅम ज्याला म्हणतो सुधारित हॅम असं नाव देऊन ही सर्वच्या सर्व कामं सार्वजनिक बांधकाम विभागाचं एक महामंडळ आम्ही जे तयार केलेलं आहे ते हॅम त्या माध्यमातून केली जाणार आहे आणि ही सर्वच्या सर्व कामं जी आहे ती EPC पद्धतीने केली जाणार आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणून जो आहे कॉन्ट्रॅक्टर हे महामंडळ असणार आहे. त्यामुळे या कामांना एक चांगल्या पद्धतीने गती मिळण्याचं काम होईल. 2 वर्षाच्याच कालावधीमध्ये ही सर्वच्या सर्व कामं पूर्ण होतील आणि या कामांची असणारी कॉस्टसुद्धा ही फार कमी होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि ही सर्व कामं जी आहेत हॅमची असणारी सर्वच्या सर्व कामं ही काँक्रिटीकरणामधून होणार आहे. त्यामुळे त्यालाही मोठ्या प्रमाणामध्ये ही काम काँक्रिटीकरणातून झाल्यामुळे ही वर्षानुवर्ष हे रस्ते टिकले पाहिजे हा यालासुद्धा सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ नेते घेत असतात आणि हे वरिष्ठ नेते या संदर्भातला योग्य निर्णय एकत्र बसून त्या संदर्भातला योग्य निर्णय घेतील आणि जो निर्णय ते घेतील त्या निर्णयाच्या दिशेने सर्व महायुतीचे कार्यकर्ते हे त्यांच्या म्हणण्यानुसार उजवी विचारसरणी गेल्या मागील निवडणुकीत शिवसेना आपल्यासोबत होती याही वेळी शिवसेना आपल्यासोबत आहे म्हणजे उजवी विचारसरणी म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना होय का. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुम्हाला कदाचित विसर पडला असेल ज्यावेळेला गेल्या वेळेला शिवसेनेबरोबर भारतीय जनता पार्टी ही सुद्धा होती ज्यावेळेला शिवसेनेबरोबर त्यावेळेला उमेदवारी ज्यावेळेला घोषित झाली त्यावेळेला सुद्धा मीच इथे होतो आणि मी तिथून घोषणा केली होती शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या सर्वांच्या एकत्र विद्यमातून आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये उजव्या विचारसरणीचा असणारा कॅन्डिडेट आम्हाला जिंकून आणायचा. आज पूर्णच्या पूर्ण आपल्याला लक्षात असलं पाहिजे हिंदुत्व आणि हिंदुत्वाची विचारसरणी जी आहे तिला उजवी विचारश्रेणी समजलं जातं आणि उजवी विचारश्रेणी ही विचाराने नाही विकासाने सुद्धा जोडली गेलेली आहे. विकासाने जोडली गेलेली उजवी विचारश्रेणी ही NDA आहे याची आपल्या सर्वांना कल्पना असली पाहिजे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की या सगळ्या प्रकारामध्ये NDA याचा अर्थ NDAमध्ये भारतीय जनता पार्टी आहे शिंदे गट आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे आणि असे असंख्य आम्हाला मदत करणारे सर्वच्या सर्व अजितदादा असणारा राष्ट्रवादी आहे हे सर्वच्या सर्व NDAचे असणारे घटक आहेत. त्यामुळे NDAचा असणारा उमेदवार जो कोणी असणार आहे तो उमेदवार उजव्या विचारश्रेणीचा असल्यामुळे तो 100% जिंकेल यात काही शंका नाही. लक्षात घेतली पाहिजे आदरणीय पंतप्रधान काय म्हणतात की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये NDAचे 400 पार करायला हवे. आता NDAचे 400 पार करणं याचा अर्थ काय आम्हाला सर्वांना एकत्रपणे उजव्या विचाराला जिंकून आणणं हे अत्यंत महत्वाचं आहे. या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. मी पुन्हा तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पदाधिकाऱ्याला हे वाटणं स्वाभाविक आहे की आमचाच खासदार व्हायला पाहिजे. इतरही पक्षाच्या सगळ्यांना वाटलं पाहिजे की तो आमचाच खासदार व्हायला पाहिजे यात काय गैर नाही. परंतु एकदा कधीतरी वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं की कोणती जागा कोणी लढावी कोणती जागा कोणी लढावी तर त्यामध्ये निर्णय होत असतो. मी उदाहरण म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो 6 महिन्या अगोदर 2019 पालघरमध्ये पोटनिवडणूक झाली. या पालघरच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची त्यावेळेची असणारी आम्ही दोघंही पक्ष विरोधात लढलो.
भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने जिंकली, त्या ठिकाणी गावित म्हणून भारतीय जनता पार्टीचे खासदार जिंकून आले. पण वरिष्ठ नेतृत्वाने असं ठरवलं की शिवसेना भारतीय जनता पार्टी यानंतरच्या काळात युती झाली पाहिजे. तर आम्ही त्यावेळेच्या काळामध्ये आपल्याला माहीत असेल की तो तिथली असणारी जागा जी आहे ती कॅन्डिडेट सकट ही शिवसेनेला दिली आणि आम्ही सर्वांनी जोमाने त्यावेळेला प्रचार केला आणि ती ही सीट जिंकून आली. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे नेतृत्व सांगतं, वरिष्ठ नेतृत्व सांगतं, त्या दिशेने सर्व प्रथा आणि परंपरा गेल्या अनेक वर्षाच्या काय सांगतात की आम्हाला कार्यकर्त्याला वरिष्ठांचा आदेश जो असतो तो सर्वमान्य असतो आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान करण्यासाठी त्याग बलिदान या सगळ्या गोष्टी जाणणारा हा एनडीएचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याला याची सवय आहे.